नमस्कार, मी विशाल परदेशी. आपण बघताय मुद्दा महाराष्ट्राचा. हो, मुद्दा महाराष्ट्राच्या या बुलेटिनमध्ये पहिली बातमी जी आहे ती महत्त्वाची अशी आहे की महाविकास आघाडीचे नेते देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला गेलेत. हो, देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला. बाळासाहेब थोरात आणि अनिल परब हे देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार आहेत. विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी ही भेट घेणार असल्याचं कळतं. पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची मागणी ते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार आहेत. दिवंगत शरद रणपिसेंच्या निधनानंतर जागा रिकामी झाली आणि आता दिवंगत राजीव सातव यांचीही जागा रिकामी झाल्याचं कळतं आणि काँग्रेसकडून प्रज्ञा सातव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्याच्यामुळे ह्या दोन्ही निवडणुका ज्या आहेत त्या बिनविरोध होण्याच्या संदर्भात हे दोघंही देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याकरता तिथे गेलेले. विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीची घडामोड आपण बघतोय. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामध्ये दिवंगत शरद रणपिसेंच्या निधनानंतर त्यांची जागा रिकामी आहे, तर दिवंगत राजीव सातव यांचीही जागा जी आहे राज्यसभेतली ती रिकामी आहे. या जागी काँग्रेसकडून प्रज्ञा सातव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. म्हणून या दोन्ही पोटनिवडणुका म्हणजे एक विधान परिषदेची निवडणूक आणि दुसरी राज्यसभेची निवडणूक ही बिनविरोध व्हावी यासाठी आता महाविकास आघाडीचे नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याकरता तिथे गेलेले आहेत. अर्थात या दोन्ही जागा ज्या आहेत त्या रिक्त आहेत. म्हणजे एक जागा आहे विधान परिषदेची, ती दिवंगत शरद रणपिसेंची आहे. दुसरी राज्यसभेतली जागा आहे राजीव सातव यांची. त्याच्यामुळे या दोन्ही जागांच्या संदर्भात जो एक ठराविक मतदानाचा कोटा आहे तो त्या त्या क्षेत्रात खरं तर पार पडत असतो आणि अशावेळी विरोधी पक्षांची मतं जी आहेत ती देखील महत्त्वाची आहेत. बोलूयात आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे, आपल्या क्षणाला आपल्याबरोबर आहेत. प्रणाली, या भेटीपाठीमागे विधान परिषद आणि राज्यसभेची पोटनिवडणूक हा हेतू आहे का? विधान परिषदेमध्ये शरद रणपिसे यांची जी रिकामी झालेली जागा आहे त्या जागेवर प्रज्ञा सातव यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे काँग्रेसच्या वतीने. साधारणपणे जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो किंवा एखाद्या आमदाराचा किंवा खासदाराचा मृत्यू होतो तेव्हा त्याच्या जागी जी पोटनिवडणूक होते ती निवडणूक न होता ती बिनविरोध व्हावी असा प्रयत्न साधारणपणे केला जातो आणि त्याच प्रयत्नातून आज प्रज्ञा सातव यांची जी निवडणूक आहे ती बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न केला जातो आहे. ज्या दिवशी उमेदवारी घोषित केली त्याच दिवशी काँग्रेसच्या वतीने हे सांगण्यात आलेलं होतं की ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी आमच्या वतीने प्रयत्न केला जाईल आणि त्याच प्रयत्नाचा भाग म्हणून थोड्या वेळापूर्वीच बाळासाहेब थोरात या ठिकाणी काँग्रेसचे नेते पोहोचलेले आहेत. साधारणतः 10 ते 15 मिनिटं झालेले आहेत ते येऊन आणि आता आतमध्ये नेमकं कुठल्या मुद्द्यांवर म्हणजे या विधान परिषदेच्या जागेच्या व्यतिरिक्त इतर कुठल्या मुद्द्यांवर चर्चा सुरू आहे का किंवा भाजपच्या वतीनं काय त्यांना निरोप मिळतो हे बघावं लागणार आहे. त्यापूर्वीच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील हे सुद्धा सागर बंगल्यावर उपस्थित झालेले आहे. कारण परवाच्या दिवशी जेव्हा भाजपची कार्यकारिणी झाली त्यावेळेला जेव्हा या जागेच्या बद्दल विचारणा करण्यात आली होती तेव्हा चंद्रकांतदादा पाटील यांनी स्पष्ट संकेत दिले होते की रजनी पाटील ज्या राज्यसभेच्या जागेसाठी उमेदवार आहेत काँग्रेसच्या त्यांच्या निवडणुकीच्या बाबतीत जे झालं ते आता ही जी परिषदेची जागा आहे त्याबाबतीत होईल का, भाजप बिनविरोध निवडणूक होईल येईल का यावर चंद्रकांतदादा पाटील यांनी असं उत्तर दिलेलं होतं की गेल्या वेळेला चहापाणी झाला आणि त्यानंतर ही त्यावेळेची निवडणूक बिनविरोध झाली तशी यावेळेलाही होईल अशी काही शक्यता नाही अशा पद्धतीचं वक्तव्य चंद्रकांतदादा पाटील यांनी केलेलं होतं. आता बघूयात नेमकं पुढे काय घडतंय. प्रणाली, मी जरा तुला थांबवतोय.